नागपंचमीच्या दिवशी तवा टाकायचा नसतो भाज्या चिरायच्या नसतात त्यामुळे पुरणाचे दिंड करतात आणि कधीतरी चवीमध्ये आणि पदार्थांमध्ये असा बदल आपल्यालाही बरा वाटतो म्हणून आज आपण हे मऊ लुसलुशीत पुरणाचे दिंड कसे करायचे ते बघूया दिंड हा आपला पारंपरिक पदार्थ आहे आणि तो आपल्याला यायला पाहिजे म्हणून आपण हे शिकूया मी वाटीचं प्रमाण सांगणार आहे तर ही जी वाटी आहे ही एक वाटी भरून हरभऱ्याची डाळ मी घेतली आहे ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि साधारण तासभर भिजवून ठेवायची आता या डाळीच्याच डाळ ज्या वाटीने घेतली आहे त्याच वाटीने तीन वाट्या पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी मोजून घालूया कारण कधी कधी आपल्याला कटाची आमटी करायची असते त्यावेळी पाणी भरपूर घातलं तरी चालतं पण आज आपण मोजून घेऊया आणि कुकर बंद करायचा आणि गॅस मिडियम ठेवून आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्यात आता ही डाळ छान मऊ शिजली आहे आता डाळ मऊ शिजली आहे पण ह्यात अगदी चमचा दोन चमचे पाणी आपल्याला दिसतं आहे यात आपण जेव्हा गूळ घालतो ना त्यावेळी याला पाणी सुटतं म्हणून हे जे चमचा दोन चमचे पाणी आहे तेही आपण सुकवून घेऊया आता झाकण न लावताच आपण हा कुकर अगदी बारीक गॅसवरती ठेवायचा आहे आणि पाणी सुकेपर्यंत हे ढबळत राहायचं आहे एक दोन मिनिटातच डाळ अगदी ड्राय होते आता ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली आहे त्याच वाटीनी अर्धा वाटी, वाटी चिरलेला गूळ घालायचा आहे आणि अर्धी वाटी साखर घालायची आहे आपण आज अर्धी साखर आणि अर्धा गूळ असं घालून पुरण बनवूया तुम्ही संपूर्णपणे एक वाटी साखर वापरू शकता किंवा संपूर्णपणे एक वाटी गूळ वापरू शकता अर्धा गूळ अर्धी साखर वापरली की त्याचा फायदा असा आहे की याला रंग खूप छान येतो आणि चवही अप्रतिम लागते आता हे सगळं छान घोटून घोटून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गरम असतानाच गूळ आणि साखर दोन्हीही छान त्याच्यामध्ये मिक्स होईल आणि हे आता आपल्याला थंड करायचं आहे आणि थंड झालं की याला फूड प्रोसेसरमध्ये आपण छान बारीक वाटून घ्यायचं आहे फूड प्रोसेसर नसला तरी तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा हे छान करू शकता आता डाळ गूळ आणि साखर हे मस्त वाटलं गेलं आहे छान सगळं एकजीव आहे मिळून आहे आता आपण याला परत एकदा चटका देणार आहोत आता हे वाटलेलं पुरण आपण परत त्याच कुकरच्या भांड्यामध्ये काढूया आता गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे आणि कुठेही न जाता ढवळत ढवळत याला आपल्याला चटका द्यायचा आहे आता पुरण छान तयार आहे याला साधारण तीन ते चार मिनटं लागलेत रंगही ला छान आला आहे आणि घट्टही झालं आहे हे गार होऊ द्यायचं आहे आवडत असेल तर ह्याच्यामध्ये पाव चमचा जायफळ आणि पाव चमचा वेलची पूड तुम्ही घाला मी आज वापरली नाही आहे तोपर्यंत आपण कणिक भिजवूया आपण दिंड बनवण्यासाठी गव्हाचं पीठच वापरणार आहोत कोणी अर्ध पीठ अर्धा मैदा पण वापरतात आता मी इथे दोन वाट्या कणिक घेतली आहे मी फूड प्रोसेसरमध्ये भिजवून घेते तुम्ही हाताने पण छान मळून घेऊ शकता याच्यामध्ये अगदी पाव चमचा मीठ घालायचे दोन ते तीन चमचे तेल घालायचे आणि स्पीड कमी ठेवून आपल्याला आधी हे सगळं छान एकजीव करून घ्यायचे आता स्पीड अगदी थोडासा वाढवायचा आणि इथे मी दोन वाट्या कणिक घेतली आहे त्याच्यासाठी एकच वाटी पाणी आपल्याला लागणार आहे फूड प्रोसेसरमध्ये भिजवताना पाण्याचा मला अंदाज आलेला आहे तर दोन वाट्यांसाठी आपण एक वाटी पाणी वापरूया आता बटन चालूच ठेवायचं आहे आणि वरून आपल्याला हळूहळू हे पाणी घालायचं आहे आता आणखी दोन ते तीन चमचे पाणी आपल्याला लागणार आहे असे छोटे छोटे ग्रॅन्युअल्स तयार झाले की आपल्याला कळतं आहे की आता ही कणिक भिजलेली आहे आता यात अजून दोन तीन चमचे पाणी घालायचे पुरेसं पाणी झालं की याचा छान गोळा तयार होतो आणि ते सगळं मिळून येतं आता हे बाहेरून ड्राय दिसत असलं तरी आपण हाताने एकदा अंदाज घेऊया कारण आपल्याला हाताने जास्त चांगलं कळतं आता ही कणिक छान भिजलेली आहे हे एक जीव होण्यासाठी आपण परत एक ते दीड मिनिटं याला छान एकजीव आणि मिक्स होईपर्यंत चालवूया आता मस्त याचा घट्ट गोळा तयार झाला आहे तो आपण एका भांड्यात काढून घेऊया घट्ट छान भिजली गेली असेल तर कणकेचा गोळा पटकन बाहेर सुटून येतो थोडंसं हाताने एक जीव करायचं दोन ते तीन चमचे तेल घालायचं आणि मळून आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे आता हे दिंड आपल्याला वाफलवून घ्यायचे त्याच्यासाठी आपण एका भांड्यामध्ये खाली थोडस पाणी घालू माझ्याकडे हे मोदक पात्र आहे त्याच्यातच मी वाफलवून घेणार आहे त्याच्यावर त्याचं जाळीचं भांड ठेवायचं आणि याला छान दणदणीत वाफ येऊ द्यायची तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया एका कुकरच्या भांड्याला थोडस तेल लावून घ्यायचंय आता हे कुकरचं भांड तयार आहे हे आपण बाजूला ठेवूया कणिक परत एकदा छान हाताने मळून ह्याचे पाच मोठे मोठे गोळे करून घेऊया त्यातला एक गोळा घेऊन याची छान पोळपाटभर मोठी पोळी लाटून घ्या आणि तुमच्याकडे असेल त्या वाटीने याच्या छोट्या मोठ्या साईजच्या तुम्हाला जशा हव्यात तशा पुऱ्या करून घ्या आता पुरण छान घट्ट झालंय यातलं चमचाभर पुरण आपण एका पुरीवर घालायचं आहे आणि आपण करंजीला जसं दुमडून घेतो तशी ही पुरी अर्धी दुमडून घ्यायची आहे आणि काठ सगळे छान अंगठ्यानी दाबून धरायचे चिमटीत धरून आणि आपण आता याला मुरड घालणार आहोत तर सवय असेल तर मुरड घाला जशी येईल तशी घाला हळूहळू तुम्हाला छान यायला लागते ही मुरड तर आता मी व्हिडिओमध्ये दाखवलंय तशी याला छान मुरड घालून घ्या आता मुरड घालून झाल्यावर हे दिंड किती सुंदर नाजूक दिसतंय बघितलं ना आता आपण सगळे दिंड असेच तयार करून घेऊया पहिला घाणा पाच ते सहा दिंडांचा होईल तर ते तेवढे आपण तयार करून घेऊ आता हे पाच सहा दिंड तयार आहेत आपण ज्या डब्याला तेल लावून ठेवलं होतं त्या डब्यामध्ये आपण हे अरेंज करूया आणि मोदक पात्रात छान दणदणीत वाफ आलीये त्यात हा डबा ठेवूया झाकण ठेवूया आणि याला साधारण दहा मिनटं आपल्याला वाफ लावून घ्यायचे दिंड मीडियम गॅसवर दहा मिनिटात छान शिजतात ते शिजले की त्याच्यावरती एक चकाकी येते म्हणजे ते झालेत असं समजायचंय आता हे दिंड तयार आहेत हे आपण एका ताटात वाढून घेऊया आता हे दिंड खायचे कसे तर ह्या दिंडावर मस्तपैकी साजूक तूप घालायचं आपण पुरणपोळी खातो ना तसेच हे दिंड खायचे आवडत असेल तर थोडंसं तूप वाटीतही द्यायचंय आपण पुरणपोळी खातो ना तसेच हे दिंड आपण खाऊ शकतो मध्ये वाटीत आपण तूप घ्यायचं आहे आणि हे दिंड आपण खायचेत तुम्हाला क्रंच हवा असेल तर ह्याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रुट्सचे तुकडेही तुम्ही घालू शकता अशा पद्धतीने आपण नागपंचमीच्या निमित्ताने दिंड बनवूया एन्जॉय करूया तुम्ही नक्की करून बघा आवडलं असल्यास कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशीच एक छान रेसिपी घेऊन भेटूया पुढच्या भागात थँक्यू